की ताबडतोब त्याने मंदिराच्या ह्या कामामधून आपल्या पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शनाला सुरुवात केली. आज 2.5 महिन्यानंतर 700 वर्षापूर्वीचं विठ्ठल मंदिर पाहायला मिळतं, पदस्पर्श दर्शन सुरू झालं आहे, काय भावना? ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की पदस्पर्श दर्शन सुरू होत आहे. बाकीचं सुशोभीकरण, बाकीचा हा कालावधी किती लागायचा आहे तो लागू दे, त्याच्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप पण नाही आहे. आणि काम पाहता त्या कामावर आम्ही तरी निदान मागं संतुष्ट नव्हतो. ज्यावेळेस आम्ही मागं पहिल्यांदा व्हिजिट दिली पाहिलं त्यावेळेस एवढं मोठं काम आणि इतक्या दिवस जर दर्शन बंद राहणार असेल तर कसं, हा एकच प्रश्न आमच्या वारकरी संप्रदायापुढं होता. परंतु मंदिर समिती आणि पुरातत्व खात्याने हे काम अतिशय नेटानं आणि जोमानं करत वारकऱ्यांना पदस्पर्शनाची सोय करून देण्यात प्राधान्य मानलं. त्याबद्दल त्या वारकरी संप्रदायाच्या संपूर्ण संप्रदायाच्या माध्यमातून मी त्यांचा ऋणी आणि अत्यंत आभारी पण आहे की ताबडतोब त्यांनी मंदिराच्या ह्या कामामधून आपल्या पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शनाला सुरुवात केली. कारण मुख्य काय आहे तर बाकीचं मंदिर सोडा, फक्त आम्हाला दर्शन महत्त्वाचं आहे आणि ते आपण चालू केल्याबद्दल मी आमच्या आपल्या सर्वांचा आभार मानतो. जमगी तालुका अथणी जिल्हा बेळगाव, काय वाटतं हे येऊशीर झालंय? मिरजेचा पालखेड एकदम व्यवस्थित वाटत, चांगलं वाटतं, एकदम व्यवस्थित वाटतंय. मी बेळगाववरून आलो, कर्नाटकवरून दर महिन्याला येतो आम्ही इथं, खूप आनंद झाला आम्हाला वाटे बघून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.